मला असं का वाटतं की 2020 हा ॲक्शन रिप्ले चालू आहे. काल संध्याकाळपासून पाऊस पडतोय, बरं वाटते डोळ्याला आणि मनाला एकदम थंड थंड वाटते. आणि शाळेत असताना मी आवर्जूना निबंध लिहायचो, माझा आवडता ऋतू पावसाळा. आणि खरंच हवामान खात्याने सांगितलं होतं काल की एक वादळ आहे जे किनारपट्टी भागातून पुढे पुढे सरकते आणि त्याचा जास्त फटका किनारपट्टीतल्या प्रदेशांना बसला, म्हणजे केरळला जास्त त्रास झाला आणि रत्नागिरी वगैरे. आणि रात्री सुमारे 1 दरम्यान त्या वादळाचा इफेक्ट मी जिथे राहतो तिथे दिसणार होता, पण मी रात्री एकपर्यंत जागा होतो तर इतकं काही वाटलं नाही मला. हवा चालू होती, पाऊससुद्धा चालू होता, पण इतकं नाही की ते वादळ आहे असं वाटलं पाहिजे. नॉर्मल. आज मी लवकर उठलो आणि इतक्या लवकर मी कधीच उठत नाही, त्याला कारण आहे वातावरण आणि माझी सगळी कामंसुद्धा झालेली आहेत सकाळची, आंघोळ वगैरे सगळं एकदम टिपटॉप. आज एक काम पण आहे महत्त्वाचं, गाडीचं काम आहे माझ्या, ते करायचं आहे. मोठ्या खर्चापासून वाचलो आहे मी, काय बोलतात ते जीवावर आलं पण बोठावर निभावल्यासारखी परिस्थिती आहे. सांगतो तुम्हाला पुढे थोड्या वेळात. काय ना, माझं छत्रीचं आणि रेनकोटचं दुकान नाही, तरीसुद्धा पावसाळा माझ्या आयुष्यात ना सुख आणि आनंद घेऊन येतो. हे वाक्य मला काल रात्री आठवलं जेव्हा मी असंच खिडकीतून बघत होतो, मस्त पाऊस पडतो आहे, तेव्हा मला हे वाक्य आठवलं आणि मला तर वाटलं ते बोलावं. आता कुठे वाटतंय वादळ आहे, कारण की वाऱ्याचा वेग वाढला आहे. आणि सकाळीच मी माझी गाडी तिथे समोर लावली. समोर का लावली, कारण गाडीवर बरीच धूळ होती, मला वाटलं की हलका हलका पाऊस आहे, धूळ एकदम धुवून निघेल, पण आता थोडी भीती वाटते. त्याला कारणही तसंच आहे, ती झावळ बघा समोर, ती थोडी कमकुवत झाले, ती बरोबर माझ्या गाडीच्या वरती आहे आणि कदाचित पडण्याची शक्यता आहे. जर अजून जोरात वारा सुटला तर ती झावळ पडू शकते. मी गाडी थोडी साईडला जातो कारण की रिस्क नको. मला असं का वाटतं की 2020 हा ॲक्शन रिप्ले चालू आहे. सेम सीन, एकदम सेम सीन, काहीच फरक नाही. आजचा जो ब्लॉग आहे तो या गाडीवरती आहे, म्हणजे आजच्या ब्लॉगचं टॉपिक ही CD100 आहे आणि तिला मी हळूहळू रिस्टोअर करतो आहे. काही दिवसांपूर्वी तिला मी स्टार्ट करून बघत होतो, पण त्याची किक आहे ना स्लिपच होती. मला स्टार्टिंगला वाटलं की तिच्या किकच्या एक्सेलचे थ्रेड गेले असतील, जर ते थ्रेड गेले असते तर मला मजबूत फटका लागला असता, पण मी वाचलो कारण तिच्या किकचे थ्रेड गेले. किक काही मला भेटली नाही कारण तिथे लॉकडाऊन आहे, पूर्ण किक चेंज करणार होतो, फक्त तो एक पार्ट भेटला मला, तर आता मी तो आणला आहे आणि ते आता मी काम करणार आहे. तर आजचा ब्लॉग आणि आजचं काम दोन्ही गोष्टी मला रेनकोट घालून करावं लागणार कारण की पाऊस कंटिन्यू चालूच आहे. ही ती जुनी किक आहे, अशा आतून थ्रेड असतात ना ते थ्रेड गेले आहेत पूर्णपणे, आणि हे ते पार्ट मी नवीन आणले आहेत. हे बघा अशा प्रकारे थ्रेड असतात ह्याच्या आतमध्ये. हा रबर आहे तो एक आणला मी, तर हे पूर्ण मला भेटलं 100 रुपयामध्ये. तर हा बघा, हा तो ॲक्सल आहे, ह्याचे थ्रेड जर गेले असते ना तर मला भरपूर खर्च आला असता, कारण की पूर्ण इंजिन ओपन करून मला हा चेंज करावा लागला असता, तर हा खर्च माझा वाचला आहे. CD100 मला रिस्टोअर करायचे, तर असं आठवड्यातून 2-3 वेळा मी तिला चालू करतो, थोडीशी फिरवतो कारण बंद ठेवलं तर अजून खराब होण्याची शक्यता आहे. तसंच 2 दिवसापूर्वी मी तिला किक मारून चालू करत होतो, तर स्टार्टिंग मला वाटलं की किक बसते पण गाडी चालू होत नाही आहे, पण नंतर कळलं की किक स्लिप होते, तर किक काही भेटली ना तो पार्ट भेटला. आणि छोटी मोठी कामं मी घरीच करतो, पार्ट बाहेरून घेऊन येतो आणि गॅरेजमध्ये जात नाही आहे, मोठपणा नाही करत, पण एवढा समाजातला अनुभव आणि माहिती पण आहे यूट्यूबकडून. रबर लागून जास्त त्रास झाला कारण की तो प्रेस करायचा होता आतमध्ये, लागलं तर जात नव्हतं, मग ऑइल लावलं आणि मग तो गेला. स्टार्ट करून बघूया गाडी.
भरपूर मेहनत केल्यानंतर गाड़ी सुरू झाली। निदान तिला 10-15 वेळा तरी किक मारावी लागली पण झाली चालू, कारण बरेच दिवस उभी होती। प्रत्येक गाडीचं असंच आहे, जर गाड़ी तुमची एका जागेवरती बरेच दिवस उभी असेल तर ती लवकर स्टार्ट होत नाही। खास करून हिवाळ्यात आणि पावसाळ्यात तर गाड्या अशा उघड्यावरती उभ्या ठेवू नका, नाहीतर त्याला गंज लागायची पण शक्यता आहे। तर आता ही स्टार्ट झालेली आहे, हिला मी आता आठवड्यातून निदान 2-3 वेळा तरी चालवत जाईन म्हणजे गाडी सुरू राहील। या गाडीला 20 वर्ष झाले, तिला मी रिस्टोर करणार आहे, तर हिच्यावरती पण ब्लॉग्स येतील आपले। ओके, तर आजचा ब्लॉग इथे संपत आहे। ब्लॉग संपला पण काय वारा संपायचं नाव घेत नाही, वारा कंटिन्यूअसली चालूच आहे। ठीक आहे, तर ब्लॉग कसा वाटला कमेंट सेक्शन तुमचं आहे सांगा। आवडला तर लाईक करा म्हणजे मला कळेल तुम्हाला ब्लॉग आवडला आहे। ओके, भेटूया परत इथेच पुन्हा माझ्या चॅनलवरती आर्टिकल।